एफआरपी अधिक 400 रुपये असा दर उसाला मिळाल्याशिवाय एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही असा निर्वाणीचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे। सोलापूर दौऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला। गाळप हंगाम सुरू होत असताना मागील 3 वर्षांचा हिशोब अद्याप बाकी आहे। सध्या ऊसाचा तुटवडा आहे। जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमती वाढल्यात, इथेनॉलचं उत्पादन वाढीस लागलंय। अशा वेळी एफआरपी अधिक 400 रुपये असा दर ऊसाला मिळाला पाहिजे, अन्यथा आम्ही साखर कारखाने सुरू करू देणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला। काही झालं तरी कुठलाही कारखाना फेब्रुवारीच्या पुढे चालू शकत नाही, इतकीच ऊसाची उपलब्धता आहे। सध्या मान्सून गेल्यातच परत गेल्यातच जमा आहे, त्यामुळं यातला बराचसा ऊस हा चाऱ्यासाठी जाणार आहे, म्हणजे अजून ऊस कमी होणार आहे, पण साखरेचे भाव चढे राहणार आहेत। जागतिक बाजारामध्ये इथेनॉलच्या किमती वाढायला लागलेल्या आहेत, त्यामुळे इथेनॉलचे भाव चढे राहणार आहेत। आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे तर आम्ही पैसे सोडणार नाही 400, पण पुढचे किती मागायचे याचा निर्णय आम्ही 7 नोव्हेंबरच्या जयशीपूरच्या ऊस परिषदेमध्ये घेऊ, पण मार्चचा हिशेब झाल्याशिवाय मात्र सोलापूर जिल्ह्यातला एकही कारखाना आम्ही चालून देणार नाही। दुष्काळी परिस्थितीबाबत बोलताना शासन आपल्या दारी नाही आलं तरी चालेल, पण आधी दुष्काळ जाहीर करा अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली। पीक विमा योजना फसवी असून यातून शेतकऱ्यांचं काही भलं होण्याऐवजी विमा कंपन्या राज्य आणि केंद्र सरकारच्या तिजोऱ्या लुटत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला। विमा कंपन्यांना सांगितलं की 25% रक्कम द्या, परंतु कंपन्या द्यायला तयार नाही। देत असताना काही कंपन्या 4,000 देणार म्हणतात, काही कंपन्या 6,000 देणार म्हणतात। वास्तविक पाहता एकूण संरक्षित रक्कम 55,000 रुपयेची आहे, आणि त्याच्या 25% म्हटल्यानंतर 13,500 रुपये हे द्यायला पाहिजे, परंतु त्यासाठी सुद्धा या कंपन्या खळखळ करताना दिसतात। आणि ही जी 25% रक्कम आहे ती न मिळाल्यामुळे सुद्धा शेतकरी प्रचंड असंतोष शेतकऱ्यांच्या मध्ये आहे। खरं तर आज गरज आहे, शेतातलं पीक काढायचं कसं अशी परिस्थिती आहे। आणि या विमा कंपन्यांनी येलो मोजॅकला विमा कवचामध्ये धरायला नकार दिलेला आहे। सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे आणि सरकारी नियमानुसार बाजारभावाच्या चौपट मोबदला जमिनीला मिळायला हवा, यासाठी दडपशाही आम्ही झुगारून देऊ असा इशारा शेट्टी यांनी दिला। राज्याची राजकीय परिस्थिती ही किळसवाणी झाली आहे। यात स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर निवडणूक लढवेल, कोणत्याही आघाडीमध्ये आम्ही सहभागी होणार नाही असं सांगताना आमदार बच्चू कडू यांच्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी सत्तेतून बाहेर पडून आमच्यासोबत यावं असं आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं। माझा सल्ला असेल पुन्हा या मैदानात सत्तेत काय राहिलेलं नाही, दोन हात करू। बच्चू कडू माझे चांगले जुने मित्र आहेत, एकाच वेळी आम्ही दोघं आमदार झालो, एकाच वेळी दोघांचा उदय झाला आणि आमचे मैत्रीशी संबंध आहेत। मला वाटतं की त्यांनी मागे फिरावं, घर वापशी करावी। नक्की, यापूर्वी सुद्धा 2019 ला आम्ही सोबत लढून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिलेली आहे।